अकरावी व बारावी रेग्युलर स्टेट बोर्ड ची तयारी आयआयटी जेईई नीट सीईटी यांचे प्रशिक्षण केंद्र जेकेसायस अकॅडमी इस्लामपूर, मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह, 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र जेकेसायस अकॅडमी इस्लामपूर, MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालन खुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे जेके सायन्स इस्लामपूर। मेस, ट्यूशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली। या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात। दिल्ली, कोटा आणि कानपूर येथील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन। सर्व अकॅडमी 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत। सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश, त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश। आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅप करा। नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी जेके सायन्स अकॅडमी इस्लामपूर। संपर्क सौ संध्या पाटील MSc ND, मोबाईल नंबर 94-20-67-46-96, 98-50-65-66-64, इन्चार्ज RY घुटुगडे सर, मोबाईल नंबर 97-30-64-92-46। नमस्कार, आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कोयना धरणातून पाणी सोडण्याचे सध्या तरी कोणतेही नियोजन नाही। लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। धरण परिचालन सूचीतील मार्गदर्शक सूचनांनुसारच योग्य वेळी आधी जाहीर करून पाणी सोडले जाईल असे जलसंपदा विभागाने शनिवारी पुन्हा स्पष्ट केले आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये कोयनेमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र तरीही धरण भरले कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाईल अशा अफवा उठत आहेत। त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठचा भाग धास्तावलेला आहे। गतवर्षातील महापुराच्या कटोस मूर्तींमुळे कोयना आणि अलमट्टीतील जलसाठ्याची चिंता वेगवेगळ्या अफवांमधून व्यक्त होऊ लागली आहे। नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर व्हावे म्हणून कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणात एकूण 71.55 TMC पाणीसाठा आहे। पाण्याची पातळी 73.18 पर्यंत पोहोचल्यानंतर धरणाच्या 6 वक्रद्वार आणि सांडव्यापर्यंत पोहोचेल। कदाचित शनिवारी किंवा रविवारी ही पातळी गाठली जाईल, मात्र सध्या धरणातून विसर्जन करण्याचे कोणतेही नियोजन नाही। धरण परिचालन सूचितप्रमाणे आणि धरणातील पाण्याचा साठा, पावसाच्या पाण्याची होणारी आवक याचा विचार करूनच पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल। मात्र जेव्हा पाणी सोडले जाईल त्यापूर्वी त्याची कल्पना नागरिकांना विविध माध्यमातून दिली जाईल। सध्याच्या परिस्थितीत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पाण्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे।